शिवसेना पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयावरच पुढील निर्णय घ्यावेत असा महत्वाचा युक्तिवाद आजच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी शिंदे गटाकडून करण्यात आलाय. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला असल्याचा दावाही यावेळी करण्यात आलाय. तर ठाकरे गटाचा गेले काही दिवस सुरू असलेला युक्तिवाद आज संपलेला आहे. प्रतोदाबाबतचा निर्णय राजकीय पक्षच घेऊ शकतो असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. पाहूया. संघर्षाची सुनावणी याच आठवड्यात संपणार. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला. आयोगाच्या निर्णयाप्रमाणेच निर्णय व्हावा शिंदे गटाचा युक्तिवाद. प्रतोद बदलण्याचा अधिकार राजकीय पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नाही. नियमानुसार उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख. ठाकरे गटाचा युक्तिवाद. सत्ता संघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाचा युक्तिवाद. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेकडून व्हीप. ठाकरे गटावर अपात्रतेची टांगती तलवार. राज्यपालांचा विश्वासमताचा निर्णय चुकीचा. अधिकारांची तपासणी व्हावी. शिंदे गटाच्या आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होता. 10व्या सूचीनुसार राज्यपाल फुटीर गटाला मान्यता देऊ शकत नाही. शिंदे गटाच्या प्रतोदाला विधानसभा अध्यक्षांची परवानगी कशी. दिलेले पत्र विधिमंडळ पक्षाचे राजकीय पक्षाचे नव्हे. एखाद्या गटाला अध्यक्ष मान्यता देऊ शकत नाही. नियमानुसार पक्षप्रमुखच पक्षाबाबतचे निर्णय घेऊ शकतात. 2018च्या बैठकीत उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख. त्यांनाच निर्णयाचा अधिकार. घरी बसायची तयारी ठेवा. तर ठाकरे गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटातर्फे नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाचा युक्तिवाद. आमदारांनी समर्थन काढले म्हणूनच राज्यपालांचे बहुमत चाचणीचे आदेश. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत त्यापूर्वीच राजीनामा. विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षांशी संबंधित फूट आहे हे कोण ठरवणार. आमदारांनी विधिमंडळात बहुमतानं निर्णय घेतलेत ते रद्द करू नयेत. मुंबई प्रकरणात अपात्र आमदारांना मतदानाचा अधिकार. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नव्हे तर निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला धरून पुढील निर्णय व्हावेत. थेट त्यांनी 40-40 ते तोंडतोंड वाजवलं. ते सगळं त्यांना दिलेलं स्क्रिप्ट होतं. ते भारतीय जनता पार्टीकडनं आलेलं स्क्रिप्ट होतं. जेव्हा त्यांच्या नियुक्त्याच मुळात आक्षेपार आहेत. ज्या विजय गोयल अनिल गोयलांनी नोव्हेंबरच्या अखेरीस ते निवृत्त होणार होते त्यांना 19 तारखेला राजीनामा द्यायला लावला. 19 नोव्हेंबरला आणि 21 नोव्हेंबरला त्यांना आयुक्त करून टाकलं. याचा विचार याचा अर्थ काय झाला. याचा अर्थ असा आहे की सेलेबल कमोडिटी आहे. हे विकाऊ लोक आहेत. ही विकाऊ लोक त्यांना तुम्ही आम्ही तुम्हाला हे देतो तुम्ही आम्हाला हे द्या. आज माननीय सर्वोच्च न्यायालयात आमच्यातर्फे श्री कौल यांनी युक्तिवाद केला आणि आमच्यातर्फे हीच भूमिका मांडली की राज्यपालांनी जो निर्णय घेतला फ्लोर टेस्टचा त्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे विधिमंडळाचे गटनेते होते आणि गटनेते म्हणून त्यांना एक अधिकार होता की पक्षातर्फे विधिमंडळाच्या पक्षातर्फे राज्यपालांना पत्र लिहिण्याचा आणि त्यानुसार त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा जो निर्णय राज्यपालांना पत्राद्वारे कळवला त्यात विधिमंडळाचा गटनेता म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली होती आणि गटनेता म्हणून त्यांच्यावर आमदारांचा दबाव होता. साधारण 34च्यावरती आमदारांनी त्यांच्यावर दबाव आणला होता की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. काँग्रेस आणि
राष्ट्रवादी बरोबर जे आपण गेलो आहे त्याबद्दल मतदार नाराज आहेत, कारण मतदारांनी आपल्याला जे वोटिंग केलं ते शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून वोटिंग केलं आहे, आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आल्यानंतर आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलो, त्यामुळे लोकांमध्ये एक रोष आहे, आणि त्यामुळे सर्व आमदारांनी मिळून गटनेता म्हणून विधिमंडळाचा गटनेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केली, आणि त्यानुसार एकनाथ शिंदेसाहेबांनी राज्यपालांना पत्र लिहिलं की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला सर्व आमदारांची इच्छा आहे म्हणून. या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी संपवण्याचं महत्त्वाचं विधान घटनापीठानं केलंय, त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काय आहे तिसरी बाजू हेही जाणून घेऊया. गेल्या 8 महिन्यापासून मी एक सतत प्रश्न जो उपस्थित करत आहे की शेवटी लेजिस्लेचर पार्टी आणि पार्टी याच्यात फरक आहे. होतंय काय की आता जे काही आपल्याला दिसत आहे की केवळ लेजिस्लेचर पार्टीला गृहीत धरून काही निर्णय दिले गेलेले आहेत. त्याच्या लेजिस्लेचर पार्टी एखाद वेळेस 2/3 घेऊन ते ती मर्ज होऊ शकते, किंवा ती पण ती सुद्धा एकत्र गेले तर ती मर्ज होऊ शकते किंवा दुसऱ्या पक्षात स्वतःचा पक्ष काढू शकते. पण जर का एखादा पक्ष पूर्ण जायचा असेल तर त्या पक्षाच्या कार्यकारिणीनी तो निर्णय घ्यावा लागतो, आणि मला असं वाटतं हा जो निर्णय आहे की पक्षाच्या अध्यक्षाला प्रतोद बदलायचा अधिकार आहे, पक्ष विधिमंडळ पक्षाचा नेता बदलायचा अधिकार आहे, ठाकरे गटांनी अगदी योग्य तो सांगितलेला आहे की याच्यावर पहिले निर्णय द्या, आणि नेमकं त्या निर्णयाला बाजूला ठेवून निवडणूक आयोग पुढे चाललेलं होतं. मला असं वाटतं यावेळेस ठाकरे गटाच्या वकिलांनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता त्या मुद्द्यावर जेव्हा निर्णय येईल त्यानंतर पूर्णपणे हे अक्षरशः जे काही 8 महिन्यापासून सुरू आहे ते बदलू शकतं, आणि होय कदाचित पुढच्या आठवड्यात आपल्याला काही निर्णय दिसू शकतो. आमदारांची अपात्रता, राज्यपालांचे अधिकार, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, पक्षांतरबंदी कायदा, विधिमंडळ राजकीय पक्षाचे अधिकार, अशा अनेक बाबींवर सुप्रीम कोर्टात या प्रकरणात युक्तिवाद झाला. बुधवारी शिंदे गटातर्फे पुन्हा युक्तिवाद होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा उल्लेख पहिल्यांदाच या शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवादासाठी वापरण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 10.